नमस्कार, मी कृषीदूत घंगाळे ऋतुजा शिवाजी, ककावा कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी. आज आपणास कामगंध सापळा म्हणजेच फेरोमेन ट्रॅप याबद्दल, त्याची रचना, त्याचे व्यवस्थापन, रचनेकरते वेळी घ्यावयाची काळजी आणि उपयोग आज आपणास सांगणार आहे. आपण बघणार आहोत फेरोमेन ट्रॅप. फेरोमेन ट्रॅपच्या रचनेमध्ये हा फणेल आकाराचा असतो. फेरोमेन ट्रॅप हा प्लास्टिकचा बनलेला असतो. त्याची खालची बाजू मोकळी असते, परंतु आपण त्याला प्लास्टिकची पिशवी लावली आहे आणि प्लास्टिकच्या पिशवीला खाली रबर बँडने पॅक केलेला आहे. हा आहे फेरोमेन ट्रॅपचा वरचा भाग. याला तीन छिद्र दिलेले आहे, ते आपण याच्यामध्ये पॅक करू शकतो. हा आहे फेरोमेन ट्रॅप. फेरोमेन मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लूर. माझ्या हातात पॉकेट आहे, त्याला आपण लूर असे म्हणतो. अनेक शास्त्रज्ञांनी जवळजवळ 200 कामगंध शोधण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु त्यापैकी फक्त 20 कामगंध ते आर्टिफिशियल पद्धतीने तयार करू शकले आहे. तर हा याच्यामध्ये फेरोमेन ट्रॅपमध्ये लूर असतो. तर आपल्या पिकावरती वेगवेगळ्या प्रकारच्या आळ्यांचा प्रादुर्भाव हा वाढत असतो आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारही असतात. जसं की आपण म्हणतो की कॉटनमध्ये आपला बोंडआळा आली, जसं की त्याला आपण अमेरिकन बोलवर्म म्हणतो, कॉटन बोलवर्म म्हणतो, पिंक बोलवर्म म्हणतो, स्पॉटेड बोलवर्म म्हणतो. तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे हे लूर मार्केटमध्ये अवेलेबल आहे, जसं की हेली लूर, गॉसिपो लूर, त्याच्यानंतर पेक्टिनो लूर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आपण या सोयाबीनमध्ये SL लूर यूज करणार आहोत. हा फेरोमेन ट्रॅपचा वरचा भाग आहे. या वरच्या भागामध्ये त्यांनी एक छिद्र प्रोव्हाइड केला आहे. या छिद्रामध्ये आपल्याला लूर इन्सर्ट करायचा आहे. तर माझ्या हातामध्ये पॉकेट आहे आणि पॉकेटमध्ये लूर आहे. तर ह्या लूरला आपण इन्सर्ट करताना घ्यावयाची काळजी म्हणजे की आपल्या हाताला कसलाही वास नसावा, जेणेकरून जो नर पतंग या मादी पतंगाच्या वासाने या फेरोमेन ट्रॅपकडे आकर्षित होतो. जर माझ्या हाताला जर कसला वास असला आणि तो या फेरोमेन ट्रॅपमध्ये लूरला जर लागला, तर जो नर पतंग असतो तो या लूरकडे आकर्षित होणार नाही. अशा पद्धतीने आपण लूर या होलमध्ये इन्सर्ट केलेला आहे. आता आपण हा फेरोमेन ट्रॅपचा वरचा भाग ह्या उरलेल्या कामगंध सापळ्याला अटॅच करणार आहोत. फेरोमेन ट्रॅपची खालची पिशवी वाराच्या दिशेने त्याची हालचाल होऊ नये किंवा उडू नये, त्यासाठी आपण त्याच्या खालच्या बाजूने सुतळीने पॅक करून घेणार आहोत. फेरोमेन ट्रॅपचे कार्य म्हणजेच कामगंध सापळ्याचे कार्य. आपण ह्यावरच्या भागाला लूर लावला आहे, त्याच्यामध्ये मादी पतंगाचा वास आहे, जेणेकरून नर पतंग हा मादी पतंगाच्या वासाने या फेरोमेन ट्रॅपकडे आकर्षित होईल. या फेरोमेन ट्रॅपकडे आकर्षित झाल्यानंतर तो मध्ये जाईल आणि मध्ये गेल्यानंतर तो या पिशवीमध्ये अडकून राहील. याचाच अर्थ की अंडी घालण्याची जी प्रक्रिया आहे, म्हणजे पुढील जनरेशन जी आहे तयार होणार आहे, ती इथेच थांबणार आहे आणि कीटक व्यवस्थापनाला चालना मिळणार आहे. फेरोमेन ट्रॅपचे फायदे. फेरोमेन ट्रॅप हा रासायनिक औषधं किंवा त्याचा वापर कमी करतो, तसेच कमी खर्चिक आणि वापरण्यास पण सोयीस्कर आहे. आपण फेरोमेन ट्रॅप एक तरी 5 किंवा मॅसिव जर ग्रुपमध्ये लावायचे असेल तर 7 किंवा 8 फेरोमेन ट्रॅप आपण यूज करू शकतो. आणि 2 फेरोमेन ट्रॅपमधलं जे अंतर आहे ते 50 मीटरपेक्षा जास्त असावं आणि मित्र कीटकांना सुरक्षा प्रोव्हाइड करतो.